मार्गदर्शक डॉक्टर जानवी महाडिक यांना झूम मंचावर आमंत्रित करतो. त्यांचा विषय आहे भविष्य कथनाच्या विविध पद्धती. डॉक्टर जानवी महाडिक मॅडम. आताच संदीप सरांनी सांगितलं की आयुष्याच्या वळणावर पडणारे खूप खूप आणि कधीच न संपणारे प्रश्न, आणि आणि मी म्हणेल खूप खूप पद्धतीनं त्या प्रश्नांना दिली जाणारी उत्तर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विविध पद्धती वापरून केलेलं भविष्य कथन. जय गुरुदेव, नमस्कार, नमो नमः. मी डॉक्टर जान्हवी महाडिक, भारतीय वास्तुशास्त्र सल्लागार आणि वैदिक ज्योतिषशास्त्राची अभ्यासक. बघा, माणसाला जेव्हा आजार होतो तेव्हा तो जातो डॉक्टरांकडे, आणि जेव्हा जीवनाच्या विविध अंगी समस्या भेडसावत असतात तेव्हा त्याची उत्तर शोधण्यासाठी तो जातो कोणाकडे, तर भविष्य सांगणाऱ्याकडे, ज्योतिषाकडे, जेणेकरून त्या समस्येवर योग्य ते उत्तर, योग्य ते मार्गदर्शन घेऊन त्यातनं बाहेर पडते. आणि हेच महत्वाचं, अतिशय जबाबदारीचं आणि समाजसेवेचं काम म्हणजे भविष्य कथनाचं काम. म्हणूनच ह्याचं महत्व ओळखून भविष्य कथनाच्या विविध पद्धती आपल्याला उद्यास आलेल्या दिसतात. ह्या सगळ्यांचा बेस जरी खूप वेगळा वेगळा असला तरी सुद्धा ह्या सर्वांचा उद्देश ना एकच आहे, प्रयोजन एकच आहे. प्रयोजनम तू जगता हा शुभाशुभ निरूपणम, म्हणजे जनकल्याण. बघा, भविष्य कथन ही सांकेतिक भाषा आहे, इंडिकेटिव्ह लँग्वेज, बट सफिशियंट टू टेक डिसिजन. म्हणूनच महत्वाची ठरते कुठलाही निर्णय घेण्यासाठी, आणि म्हणूनच आपल्याला भविष्य कथन हे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. आता ह्या सर्व भविष्य कथनाच्या पद्धतीमध्ये सर्वात वरच्या स्थानी, सर्वात जास्त प्रचलित असणारी आणि प्रचलित उतरणारी कुठली पद्धत असेल तर ती म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्र किंवा कुंडलीशास्त्र. आजच आपल्याला प्रोफेसर पांडेजींनी सांगितलं की ही सगळी शास्त्र किंवा हे सगळ्या पद्धती वेदांमधनच आलेल्या आहेत. वेदो अखिलो धर्म मूलम. आणि ही जी वैदिक ज्योतिषशास्त्र कुंडलीशास्त्र पद्धत आहे त्याचा मुख्य आधारच आहे वेद. आपल्या जन्मवेळेस, जन्म गावास आधार धरून आकाशात असणाऱ्या ग्रहांची स्थिती, त्यांचा नकाशा म्हणजे कुंडली, ज्याला ब्लू प्रिंट ऑफ आवर लाईफ म्हणता येईल. विज्ञानावर आधारित व उच्च ग्रंथ संपदा लाभलेली अशी पद्धत आहे वैदिक ज्योतिषशास्त्र, ज्याला कुंडलीशास्त्र म्हणतात. श्री भृगु ऋषी, श्री पराशर मुनी, लंकाधिपती रावण यांसारख्या अनेक विद्वानांनी सखोल अभ्यासांती ही पद्धत शोधून काढलेली आहे, हे कुंडलीशास्त्र. श्री भृगु ऋषींच्या तर भृगु संहितेमध्ये आपल्याला 60 कोटी कुंडलांचं विवेचन बघायला मिळतंय, आणि लंकेश रावणाने लिहिलेल्या रावण संहितेमध्ये बरीच माहिती या कुंडली शास्त्राबद्दल आपल्याला लिहिलेली बघायला मिळते. बघा, जन्म तारीख, वेळ आणि जन्मगाव यावरून ग्रह नक्षत्र यांचे गणितीय कॅल्क्युलेशन वर करून ही पद्धतीमधनं फलित सांगता येतं. त्यामुळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इथे असल्यामुळे ही पद्धत फलिताच्या खूप निकट जाणारी पद्धत ठरते, म्हणून ती आज खूप प्रचलित आहे वरच्या स्थानावर. आता हाच आधार म्हणजे ग्रह नक्षत्र ताऱ्यांचाच आधार धरून भविष्य कथनाची दुसरी कुठली पद्धत सांगता येते ती म्हणजे नक्षत्र ज्योतिष. 12 राशींपेक्षाही जास्त प्रभावशाली कोण आहे तर ते आहेत नक्षत्र. ग्रह कोणत्या राशीत आहे ह्यापेक्षा तो कोणत्या नक्षत्रात आहे हे महत्वाचं ठरतं, आणि ह्यावरूनच भविष्य कथनाच्या जास्त जवळ जाता येतं. हीच पद्धत आहे नक्षत्र ज्योतिष पद्धत. बघा, याच नक्षत्रांवर आधारित फलितांमध्ये अजून खोल जाऊन अचूकता आणणारी कुठली पद्धत असेल आणि ती कोणी शोधून काढली, ती म्हणजे मी म्हणेल आधुनिक युगाचे वराहमिहीर के एस कृष्णमूर्तीजी. तामिळनाडू सरकारच्या स्वास्थ्य विभागामध्ये कार्यरत असणारे के एस कृष्णमूर्तीजींनी ज्योतिष शास्त्रातील आपल्या आवडीमुळे अत्यंत मोलाचा ठेवा आपल्याला दिला आहे, तो म्हणजे केपी पद्धत, कृष्णमूर्ती पद्धत. आणि ही पद्धत हेच सांगते की राशीपेक्षा महत्व नक्षत्र महत्वाचे, आणि त्यापेक्षा महत्वाचे कोण तर त्या नक्षत्रांचे स्वामी, नक्षत्र स्वामी. प्रेडक्टिव्ह स्टेलर ऍस्ट्रॉलॉजी हे त्यांचं पुस्तक केपी पद्धतीची ज्ञानेश्वरी म्हणायला काही हरकत नाही. ही पद्धत भविष्य कथनात तुम्हाला अचूकतेकडे घेऊन जाते. ज्योतिष शास्त्रातली केपी पद्धत म्हणजे कन्फर्मेशन टेस्ट म्हणायला काही हरकत नाहीये, कारण ह्यातली 4-स्टेप थेअरी जी मॅथमॅटिकल मेथड आहे ती पारंपरिकची एक पुढची पायरी म्हणता येईल, एक ऍडव्हान्स स्टेप. त्याच्यामुळे अचूकतेचं प्रमाण ह्या पद्धतीमध्ये जरा जास्त बघायला मिळतं.
त्यामुळे केपी पद्धतीचा आधार आपण प्रत्येक वेळी भविष्यकथामध्ये घेतलाच गेला पाहिजे. आता हे बघा, जन्म कुंडलीचं विश्लेषण करण्यासाठी पराशर ऋषींनी खूप साऱ्या पद्धती शोधून काढल्या, जसं लग्न कुंडली आहे, षडबल आहे, षोडश वर्ग, इतर खूप साऱ्या कुंडल्या. पण या सर्वांचा विचार करून आपण जेव्हा फलिताकडे जातो तेव्हा खूप किचकट नियमावली, अपवाद ह्या सगळ्यांना अभ्यास करावा लागतो. त्यामुळे एकदा पराशर ऋषींचा एक प्रिय शिष्य मैत्रेय ह्यांनी ऋषींना विचारलं की ह्याच्याशिवाय दुसरी सोपी पद्धत काहीतरी सांगा ना, हे सगळं आपल्याला बाजूला करता येईल आणि डायरेक्ट फलितापाशी जाता येईल. तर आपल्या ह्या शिष्याला ह्या किचकट गोष्टींपासून वाचवण्यासाठी, सुटका देण्यासाठी पराशर ऋषींनी निर्माण केली ती अष्टवर्ग पद्धती. बघा, ह्या पद्धतीमध्ये एका दगडात ना तीन पक्षी मारलेत असं इंग्रजी सर नेहमी म्हणतात. ग्रहबल, बाहबल आणि गोचरबल सगळं एकाच ठिकाणी समज. बृहत पराशरीच्या उत्तर भागामध्ये पराशर ऋषींनी विविध श्लोकाच्या माध्यमातून सूत्र रूपामध्ये अष्टवर्ग पद्धतीची अतिशय सूत्रबद्ध मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते. ह्या पद्धतीचा उल्लेख विष्णू पुराण, होरा मकरंद इत्यादी ग्रंथातही बघावयास मिळतो. ज्योतिषशास्त्र अभ्यासाला अष्टवर्ग पद्धतीशिवाय पूर्णत्व येऊच शकत नाही. ही पद्धतीशिवाय ज्योतिष ज्ञान अपूर्ण आहे असे श्री यवनाचार्य यांनी आपल्या बालमुकुंद दैवज्ञ ह्या ग्रंथात म्हटलं आहे. म्हणजे काय, विदाउट टेकिंग अष्टक वर्ग इन कन्सिडरेशन टेलिंग ऍस्ट्रॉलॉजी इज क्रिमिनल. हे आमच्या गुरूंचं इंग्रजी सरांचं आवडतं वाक्य, ह्याच्यामुळे तुम्हाला अष्टक वर्गाचा इम्पॉर्टन्स किती हे लक्षात येतं. एखाद्या स्थानाची फलिताचा विचार करताना त्या स्थानाच्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असला नसला तरी सुद्धा त्या ग्रहाचा त्या स्थानावर एकत्रित परिणाम होत असतो, जे शुभ बिंदू माध्यमातून भिन्नाष्टक वर्ग कोष्टकातून आपल्याला समजते. असेच हे अष्टक वर्ग गणिती पद्धती असल्यामुळे ह्या फलितात आपल्याला खूप अचूकता मिळते आणि प्रचितीत येणारी ही पद्धत आहे. त्यामुळे ह्या पद्धतीचा आपल्याला जरूर वापर केला गेला पाहिजे. आता पुढे जाऊयात. जेव्हा एखादा विशिष्ट प्रश्न येतो आणि त्याचे उत्तर जन्मकुंडली देऊ शकत नाही, जसे एखादी वस्तू हरवली तर ती कोठे मिळेल, कशी मिळेल, मिळेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात तिची पुढची पद्धत म्हणजे प्रश्नकुंडली. प्रश्नकर्त्याचे गाव आणि प्रश्न विचारली जाणारी वेळ ही धरून जी कुंडली मांडली जाते त्यावर जे भविष्य कथन केले जाते ती पद्धत म्हणजे प्रश्नकुंडली पद्धत. याचा उल्लेख खूप ग्रंथकारांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला केलेला मिळतो. म्हणजे ही पद्धत पण अतिशय महत्वाची आहे हे आपल्याला समजते. वराह मिहिरजींचं देववल्लज्ञ, भटोत्कलांचा प्रश्नज्ञान, पद्मप्रभुसूरींचा भुवन दीपक अशी ग्रंथसंपदा उपलब्ध आहे ह्या पद्धतीची, प्रश्नकुंडली पद्धतीची. आता थोडस आपण पुढे जाऊया. जन्मकाळी सूर्य ज्या राशीत ज्या अंशात असेल येथे दरवर्षी सूर्य ज्या वेळेस येतो त्यावेळेची कुंडली मांडूनही एक भविष्य सांगितलं जातं. त्याला वर्ष भविष्य सांगण्याची पद्धत म्हणतात. हा, आता आपल्या लक्षात आलं असेल 16 वेगवेगळे योग वापरून ह्या पद्धतीमध्ये भविष्य सांगितलं जातं. ती पद्धत म्हणजे ताजिक पद्धत. ह्याच्यामध्ये इत्तशाल, इश्राफ, कंबूल, तांबीर, रद्द असे वेगवेगळे योग वापरून आपल्याला वर्षफल काढता येतं. आणि ह्या पद्धतीमधूनच आपल्याला वर्षफळाचं फलित हे वर्ष आपल्याला कसं जाईल याचं भाकीत करता येतं, ह्याचं भविष्य कथन करता येतं. आचार्य नीलकंठ विरचित ताजिक नीलकंठी हा एकमात्र ग्रंथ उपलब्ध असणारी ही पद्धत आहे जी मुख्यत्वे वर्षफल काढण्यासाठी वापरली जाते. बघा, या आतापर्यंत मी ज्या काय पद्धती सांगितल्या त्या सगळ्या आपण बऱ्यापैकी अभ्यासलेल्या आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रश्नासाठी आपण ह्या पद्धतींचा आधार घेऊन आपलं भविष्य कथन करतो किंवा आपलं फलित त्याचा उपयोग करतो. पण पुढे जी मी जर सांगणार आहे पद्धत ती सर्वात रहस्यमय कठीण पद्धत आहे भविष्य कथनाची, जिला म्हणतात भृगु ज्योतिष पद्धत. इतर पद्धतीप्रमाणे ती शिकता येत नाही. कारण काय, तर ती काही परिवारांपुरतीच सीमित आहे, काही परिवारांमध्येच ती शिकवली जात. काय असं आहे त्याच्यामध्ये महत्वाचं, तर ती दैवी शक्तीवर विश्वास आणि साधना
यांच्या बलावर आधारित ही पद्धत असल्यामुळं काही परिवारांपुरतीच ती सीमित राहिलेली आहे. तर असे काही परिवार आपल्या भारतामध्ये आहेत ते म्हणजे पंजाब मधले होशियारपूर मध्ये आपल्याला असे काही परिवार बघायला मिळतात, उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये आपल्याला असे काही परिवार बघायला मिळतात, वाराणसी मध्ये प्रतापगड मध्ये, राजस्थान मधील कमोई या ठिकाणी सुद्धा आपल्याला भृगु ज्योतिष या पद्धतीनं भविष्य कथन करणारे परिवार बघायला मिळतात. यात ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा, नाव आणि जन्म कुंडलीतल्या ग्रहांवर आधारित जातकाचा प्रश्न एक अंक कोष्टकातनं अंक काढून घेतला जातो. हा अंक जातकाची हस्तरेषा आणि त्या ग्रहांची स्थिती ह्या सर्वांचा एकत्रित विचार करून एक भृगु पत्र काढलं जात आणि त्यावरून भविष्य कथन केलं जातं. त्याला म्हणतात भृगु संहिता. त्याच्यामध्ये हा सगळा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो तो भृगु ज्योतिष पत्र. राजस्थान मध्ये करोई या गावामध्ये पंडित नथुलालजी जे आज 88 वर्षाचे आहेत, जे एक उत्तम भृगु ज्योतिष म्हणून मानले जातात, ओळखले जातात, जे ह्या भृगु ज्योतिषाचे गाढे अभ्यासक आहेत. ठीक आहे, आता पुढे जाऊ बघा. राशींना पण दृष्टी असते आणि ग्रहांना त्यांच्या अंशावरनं ओळखणारी भविष्य कथनाची पद्धत लक्षात आली असेल ती म्हणजे महर्षी जैमिनी द्वारा विकसित जैमिनी पद्धत. आता ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर DTP वरून कारकांश कुंडलीच्या आधारे फलित सांगताय. कारकांश कुंडली, पदलग्न, उपपदलग्न, त्यामध्ये येणारे वेगळे वेगळे योग व राशींची दशा आणि अंतरदशा ह्या सर्वांचा एकत्रित उपयोग करून भविष्य कथनाची पद्धत म्हणजे जैमिनी पद्धत. ही सुद्धा आपल्याला भविष्य कथनामध्ये एक सप्लिमेंटरी म्हणजे त्याचा आधार घेऊन आपण त्या भविष्य आपण ते भविष्य कथन करतोय त्याला एक जोड देणारी एक पद्धत म्हणून मांडली जाते आणि त्याचा वापर केला जातो. बघा, होरेत्य होरात विकल्पमे के वांछती पूर्वा पर्वण लोपण हा हा एक ग्रंथ आहे सारावली मधला. सारावली ग्रंथातला एक श्लोक आणि ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की भविष्य कथनामध्ये होरा खूप महत्वाचा आहे. होऱ्याची महती ह्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितली आणि ह्याच होऱ्याच्या महतीवरनं एक भविष्य कथनाची पद्धत आली पुढे ती म्हणजे होराशास्त्र. ग्रहांचा होरा आणि ग्रहांची दृष्टी याचा वापर भविष्य कथनामध्ये करता येतो, पण कशासाठी करता येतो तर ह्या सगळ्यांचा वापर करून धनसंपत्तीचा विचार, त्याबद्दलचे फलित आपल्याला सांगता येते. जातक संपत्तीवान सुखी आहे की निर्धन आहे, त्याच्याकडे संपत्ती राहणार आहे की नाही याचा विचार या पद्धतीवर आपल्याला करता येतो. ती पद्धत म्हणजे होराशास्त्र. या पद्धतीमध्ये लग्न भावात समरास आहे. बघा, ही पद्धतीमध्ये ही पद्धत कशी बघितली जाते तर लग्न भावात समरास आहे की विषमरास आणि लग्न भावाचे अंश किती आहे, ते अंश 0 ते 15 आहेत की 16 ते 30 आहेत, ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन वरनं होरा लग्न कुठलं घ्यायचं, होरा लग्न सूर्य घ्यायचं की चंद्र, अशा पद्धतीने ही कुंडली मांडली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला भविष्य कथन केलेलं इथे बघायला मिळतं. तर अशा ह्या पद्धतींमध्ये अजून एक मजेशीर पद्धत आपल्याला पुढे बघायला मिळते ज्याच्यामध्ये नेहमी म्हणतात की भविष्य जेव्हा आपण कथन करतो तेव्हा समोर जातक आपल्याला सांगतो की मॅडम ह्याच्यावर काही उपाय सांगा, उपाय सांगा. आणि या उपायांसाठी फेमस असणारी पद्धत खूप महत्वाची ज्योतिषशास्त्राची पद्धत आहे आणि ती लाल रंगाच्या कव्हरमध्ये वहीमध्ये लिहून ठेवलेली माहिती पहिल्यांदा त्यामध्ये बघायला मिळाली म्हणून लाल किताब नावाने नावारूपास आली. ती म्हणजे लाल किताब पद्धत. ह्याची एक गोष्ट सांगितली जाते की लाहोर येथे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे, एका खोदकामामध्ये काही तांब्याच्या पट्ट्या मिळाल्या ज्याच्यामध्ये अरबी फारसी भाषेत काही मजकूर लिहिलेले होते आणि पंडित श्री रूपचंद जोशी जे पंजाब प्रांतामध्ये राहणारे ते ह्या भाषेचे अभ्यासक असल्यामुळे त्या पट्ट्या त्यांच्याकडे पाठवल्या गेल्या. त्या पट्ट्यांवरची माहिती त्यांनी ट्रान्सलेट करून श्री रूपचंदजींनी ती लाल कव्हर असणाऱ्या एका वहीमध्ये लिहून ठेवली म्हणून त्याला लाल किताब असं म्हटलं जातं. ज्यात खूप छोटे छोटे उपाय टोटके दिलेत पण अतिशय सुंदर आणि इफेक्टिव्ह सगळे उपाय आपल्याला त्या लाल किताब पद्धतीमध्ये बघायला मिळतात. म्हणूनच ही लाल किताब पद्धत उपायांसाठी प्रसिद्ध आहे. खूप साऱ्या ग्रहांचे उपाय, कुंडलीतल्या ग्रहांच्या स्थितीवरनं आपल्याला उपाय जातकाला देता येतात ते ह्या लाल किताब मध्ये.
त्यामुळे अतिशय प्रसिद्ध असणारी आणि भविष्य सांगणार म्हणजे ज्योतिषांमध्ये सुद्धा आवडणारी अशी एक पद्धत आहे ही लाल किला. तर पुढे जाऊयात आपण. मुनिवर्य वराहमिहीरजी द्वारा रचित वराहमिहीर संहिता मध्ये खूप सारी टिप्पणी आपल्याला आढळते भविष्य कथनाबद्दल. ती म्हणजे गणितीय ज्योतिष. आज सकाळी आता पहिल्या व्याख्यानामध्येच पांडेजींनी आपल्याला सांगितलं की गणितीय ज्योतिष किती महत्वाचं आहे ते. कारण बघा, आपलं जीवन हे सगळं अंकच चालवतात. जेव्हा कोणी जन्म घेतो तेव्हा त्याच्या नावकरण म्हणजे बारसं करायच्या अगोदर जन्मतिथीच्या रूपामध्येच त्याची त्याच्या आयुष्याशी अंक जोडले गेलेले असतात. आणि ह्या गणितीय ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र, राशी यांना काही विशिष्ट अंक देऊन त्यावरून भविष्य कथन केले जाते. तिला म्हणतात गणितीय ज्योतिष पद्धती. आतापर्यंत आपण ह्या ज्या काही 5-7 पद्धती वेगळ्या वेगळ्या पाहिल्या त्या सगळ्यांमध्ये काय तर जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म गाव आणि ह्या सर्वांवरण म्हणजे ह्या कुंडली आपण जी काढतो त्याच्यावरून भविष्य कथन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जात. पण ह्या कुंडली शिवाय सुद्धा अजून काही अशा पद्धती आहेत की ज्याच्यावरून भविष्य कथन करता येऊ शकत. त्याच्यामधली महत्वाची एक पद्धत आहे जी उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे, जिला म्हणतात नाडी ज्योतिष पद्धत, जिला नंदी नाडी ज्योतिष पद्धत असं म्हटलं जातं. भगवान शंकराचार्याचा जो गण आहे नंदी, त्याच्याद्वारा ह्या ज्योतिष पद्धतीचा जन्म झाला म्हणून त्याला म्हणतात नंदी नाडी ज्योतिष पद्धत. मुख्यत्वे दक्षिण भारतात ही पद्धत प्रचलित आहे. ह्या पद्धतीमध्ये भविष्य कसं सांगितलं जातं बघा. ह्या पद्धतीमध्ये सगळं भविष्य ताडपत्रीवर लिहिलेल्या माहितीवरून कथन केलं जातं. म्हणून ह्यात काय केलं तर जातक जर पुरुष असेल तर त्याचा उजव्या हाताचा अंगठा आणि जातक जर स्त्री असेल तर नाही जातक जर पुरुष असेल तर डाव्या हाताचा अंगठा आणि स्त्री असेल तर उजव्या हाताचा अंगठा यांचा छाप घेतला जातो. आणि त्या जातकाचं नाव, त्या नावाचं पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर म्हणजे अंगठ्याचा छाप आणि नावाचं अक्षर हे त्यांच्याकडे असणाऱ्या ताडपत्रींमध्ये मॅच करतात हे लोक आणि त्यावरूनच ते जुळवून तुमचं भविष्य कथन केलं जातं. आणि ह्यात जर तुमची DTP म्हणजे तुमची जन्मतारीख, वेळ आणि गाव जर माहित असेल तर ती ताडपत्री शोधण्यास मदत होते. असं म्हणतात की आपल्या प्रत्येकाचं भविष्य एका ताडपत्रीवर लिहून ठेवलेलं आहे, ते शोधून या पद्धतीमध्ये काढलं जातं आणि ती ताडपत्री वाचून आपल्याला ते भविष्य कथन केलं जातं. ह्या पद्धतीचा मेन बेस काय आहे, ह्याच्यामध्ये आपल्यासारखेच भाव आहेत जे की आपण रेग्युलर ज्योतिष पद्धतीमध्ये वापरतो तसेच, पण हे भाव 16 आहेत. 16 भावांचा वापर करून ह्या पद्धतीमध्ये भविष्य कथन केलं. ह्या ह्याच्यामध्ये अनेक घडणाऱ्या गोष्टींचे अगदी वेळेनुसार आपल्या नोंदणी केलेली त्या ताडपत्रीमध्ये लिहिलेली बघायला मिळते. पण हे सगळं दाक्षिणात्य सगळ्या भाषांमध्ये असल्यामुळे त्याच लोकांकडून हे आपल्याला हे सगळं करून घ्यावं लागतं. ह्या ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या पीडा निवारण्यासाठी सुद्धा आपल्याला होम, हवन, पूजा, अर्चा म्हणजे काही उपाय आहेत ते सुद्धा आपल्याला भविष्य पद्धतीमध्ये सांगितलेले बघायला मिळतात. अशी ही ताडपत्री पद्धत आहे. ह्याच्या प्रमाणे जिथे कुंडली लागत नाही अशी दुसरी कुठली पद्धत सर्वांच्या माहितीची आणि अतिशय आवडीची म्हणजे हस्तरेखाशास्त्र. असे म्हणतात की वाल्मिकीजींनी मूळ ग्रंथ लिहिला ज्याच्यामध्ये जवळजवळ 570 श्लोक आहेत ह्या हस्तरेखाशास्त्राबद्दल आणि नंतर तो अनुवादित झाला, भाषांतरित झाला द टीचिंग ऑफ वाल्मिकी महर्षी ऑन पामेस्ट्री ह्या नावाने. ह्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण हस्तरेखाशास्त्राबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते. ज्या तळ हातावरील रेखे, तुमच्या रेखा, उंचवटे, चढ उतार, बोटांचे आकार, त्यावर असणारी विविध चिन्ह या सर्वांचा एकत्रित वापर करून भविष्य कथन केलं जात. बघा, ह्याच्यामध्ये हातांचा वापर करून आपण भविष्य कथन करतोय. तशीच एक भविष्य कथनाची अजून एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये मानवी शरीराचा आपला हा जो देह आहे त्याच्या नखापासून शिखेपर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या अंगांची ठेवण कशी आहे ना, त्याचे गुणधर्म, स्वभाव, कर्म हे सगळ्यांचं निरूपण करताय. आणि ती म्हणजे लक्षणशास्त्र ज्याला म्हटलं जातं, सामुद्रिक विद्या ज्याला मुखमंडल विद्या ह्या नावाने सुद्धा ही विद्या प्रचलित आहे. ह्याच्यामध्ये आपल्या सर्व शरीरावर असणाऱ्या तुमचे नाक कसे आहे, त्याची ठेवण कशी आहे, डोळे कसे आहेत, हनुवटी कशी आहे, तुम्हाला तीळ कुठे आहेत, ह्या सर्वांचा विचार करून तुमचं भविष्य, तुम्ही कसे आहात आणि तुमचं भविष्य कसं असणार आहे हे सांगितलं जातं.
ह्याचं वर्णन आपल्याला गरुड पुराणामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. बरं, बृहत संहितेमध्ये सुद्धा पुरुष लक्षण विचार नावाचा अख्खा अध्याय ह्या पद्धतीवर आधारित आहे, जो आपल्याला तिथे बघायला मिळतो. मुनी समुद्र यांनी सुद्धा स्त्री पुरुष शरीर लक्षण शास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या लक्षणांचा आपल्याला खूप मोठा उहापोह केलेला बघायला मिळतो. म्हणजे ही सुद्धा एक अतिशय चांगली पद्धत आहे, ज्यांच्याकडे जन्माची माहिती नसते म्हणजे डीटीपी नसते त्या लोकांसाठी भविष्य कथनाची एक चांगली पद्धत आपल्याला बघायला मिळते. आता पुढे जाऊयात. बघा, आयुष्यात येणारी ना वेळ बदलू शकत नाही, पण त्या वेळेनुसार आपण स्वतःला बदलू शकतो अशी एक महत्वाची शिकवण आपल्याला एका भविष्य कथनाच्या पद्धतीतनं मिळते. ती पद्धत म्हणजे पंचपक्षी सिद्धांत. जे कोणी पराशर लाईट सॉफ्टवेअर वापरते ना, त्या सॉफ्टवेअरमध्ये हा सिद्धांताचा हा एक पंचपक्षी सिद्धांताचा एक कॉलम आहे, आणि तो ही पद्धत सुद्धा तिथे पराशर लाईट मध्ये वापरलेली आपल्याला बघायला मिळेल. ही पंचपक्षी सिद्धांत ही पद्धत दक्षिण भारतामध्ये प्रचलित आहे. हे बघा, ह्या पद्धतीचा मेन काय आहे, तर प्रत्येक माणसाचा ना एक जन्मपक्षी असतो, आणि तो पक्षी कोण, तर फक्त या पाच पक्ष्यांमधनं एक ठरवलेला पक्षी असतो. एक तर गिधाड, म्हणजे तुम्ही कोण असाल, तर गिधाड, घुबड, कावळा, कोंबडा किंवा मोर, ह्या पाचच पक्ष्यांमध्ये तुम्ही कोणीतरी एक पक्षी असणार. आणि ह्या पाच पक्ष्यांच्या पाच क्रिया ठरलेल्या आहेत, आणि त्या क्रियांचा क्रम सुद्धा दिवसाचा ठरलेला असतो. हे ह्याचं बेस आहे. ते पक्ष्यांचा क्रियांचा क्रम काय आहे, तर खाणे, फिरणे, शासन, झोपणे आणि निष्क्रिय राहणे. म्हणजे प्रत्येक पक्षी रोज ह्या पाच क्रिया करतो, त्यामुळे कोणत्या वेळात आपल्या शुभत्वानुसार कोणता पक्षी कोणतं काम करतो ह्यावरून आपल्याला हे भविष्य कथन करता येतं, जेणेकरून आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येऊ शकतं. बघा, ही पद्धत तमिळ भाषेमध्ये ह्या पद्धतीचे खूप आपल्याला ग्रंथ बघायला मिळतात, त्यामुळे तमिळ साहित्यावर आधारलेली पूर्णपणे पद्धत आहे, जिला म्हणतात पंचपक्षी सिद्धांत पद्धत. खूप मजेशीर आणि छान पद्धत आहे ही. ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही अजून खोलवर गेला तर आपण नक्की कोण आहोत आणि आपलं बिहेवियर, आपली वागणूक कशी, ह्या कुठल्या पक्षामध्ये आपण नक्की बसतो हे आपल्याला त्याच्यावर समजू शकतं. खूप मजेशीर पद्धत आहे एक भविष्य कथनाची. आणि आता एक माझ्या मैत्रीत ही एक शेवटची पद्धत मी आता बोलतेय. बघा, महाभारत आणि फासे याचा खूप घनिष्ठ संबंध आपल्याला बघायला. असेच फासे टाकून भविष्य सांगण्याची, भविष्य कथनाची जो एक पद्धत आहे, जिला रमल प्रश्नावली असं म्हणतात. ह्याचा उदय कसा झाला, बघा, एकदा शंकरा झाले, भगवान शंकरासमोर भैरवाने चार बिंदू बनवून टाकले होते. कशासाठी, तर सतीच्या वियोगामध्ये ते खूप व्याकुळ झाले होते आणि त्यांनी सांगितलं भैरवाने शंकराला की ह्या चार बिंदूंमधूनच तू शोध आता तुझी सती कुठे आहे. तेव्हा त्या चार बिंदूंचं एक कॅल्क्युलेशन करून शंकरांनी शोधून काढलं की सातव्या लोकात माझी प्रियतमा मला मिळेल. आणि तेव्हापासूनच फासे टाकून भविष्य बघण्याची कला विकसित झाली. ह्याचा उल्लेख द्वापार युगातल्या पांडवांच्या दरबारमध्ये जो मय होता तो सुद्धा रमल प्रश्नावलीचा जाणकार होता असं म्हटलं जातं. विष्णुगुप्त, आदी शंकराचार्य सुद्धा ह्या विद्येचे जाणकार होते असं आपल्याला उल्लेख बघायला मिळतो. ह्याला कुंडळीची गरज लागत नाही. विशिष्ट प्रकारच्या चार्ट वरती फासे फेकून जे काही त्या फास्यांवर अंक मिळतात त्याचे कॅल्क्युलेशन करून हे भविष्य सांगितलं जातं. बघा, ह्याचं ह्या भविष्य कथनाचं मेन बेस काय आहे, तर इथं त्यांचं म्हणणं आहे ह्या भविष्य रमल प्रश्नावलीच्या भविष्य कथनाच्या पद्धतीचं, की ते ब्रह्मांडीय ऊर्जा, म्हणजे तुम्ही कुठे बसून ही सगळे प्रश्न विचारताय, फासे टाकताय, तेथील ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रश्नांची उत्तर देते अशा मान्यतेवरती ही पद्धत बेस ह्याचा आहे. आता ह्या सगळ्या ज्या काही मी आता तुम्हाला सांगितलेल्या 15-16 पद्धती आपण पाहिल्या. बघा, ह्या सगळ्या शास्त्राला एका उच्च पदावर नेण्यासाठी सगळ्या बनवलेल्या आहेत, आणि आपणास त्या पदावर जाण्यासाठी खूप महत्वाची मदत इथे लागते. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. बघा, ह्या पद्धती अतिशय उपयोगी आहेत, हितकारक आहेत, पण प्रत्येक पद्धतीला काही ना काही लिमिटेशन आणि मर्यादा. त्यामुळं काय, तर त्यामुळं आपला अनालिटिकल माइंड, बुद्धीची क्षमता
इंट्युशन, तुमची जागरूकता, प्रोडक्टिव्हिटी, तुमची क्रिएटिव्हिटी यांचा सगळ्यांचा योग्य मेळ जर घालता आला ना, तर आपल्याला अचूक फलिताच्या अगदी जवळ जाता येईल. बघा आता 2-3 लेक्चर मध्ये आपल्याला हे समजलंय की ऍस्ट्रॉलॉजी सायन्स 100% सायन्स आहे, हे ते पूर्ण विज्ञान आहे. बट इंटरप्रिटेशन इज अ स्किल. हा तुम्ही सांगता कसे, त्यामुळे व्हेरिएशन येतात, देअरफोर व्हेरिएशन अकर्स. म्हणून ह्या शास्त्राला जर आपल्याला एका उच्च पदावर न्यायचं असेल ना, तर आपल्याला ह्या स्किल मध्ये परफेक्ट होणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपला ह्या शास्त्रावर विश्वास आहे, आपल्याकडे गणिताचे ज्ञान आहे, जसं पांडे सरांनी सांगितलं की प्रत्येक ज्योतिष हा एक गणक असला पाहिजे, त्याला गणिताचे योग्य ज्ञान असलं पाहिजे, जातकास काय सांगावे आणि काय सांगण्याचं भान आहे, उच्च प्रतीची भौतिक क्षमता आहे, परिस्थितीनुसार, वेळेनुसार, जागेनुसार तारतम्य ठेवता येतं, लॉजिकल माइंड वापरता येतं, बोल्डली काही डिसिजन घेता येतात, तर आता आपण पाहिलेल्या सगळ्या ज्या काही पद्धती पाहिल्या, त्या पद्धतीमधल्या एका जरी पद्धतीमध्ये आपण मास्टर असू, तर आपण एक उत्तम भविष्यकार, भविष्य कथनकार होऊ शकतो, ज्योतिषी होऊ शकतो, आणि शास्त्र नियमानुसार प्रचलित येतील असे भविष्य आपण सांगू शकतो. बघा यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति किम्. ज्याच्याजवळ स्वतःचाच विवेक नाहीये तर त्याला शास्त्र काय करणार. म्हणजे जी काही सिस्टीम आहे, जे काही शास्त्र आहे, ते व्यवस्थित वापरता आलं पाहिजे, तरच आपल्याला उत्तर येतात. सिस्टीम वापरले की उत्तर येणारच, कारण गणिती कॅल्क्युलेशन हे सगळं. बघा आपल्याला ह्या विद्येनुसार ना, काळानुसार बदलणाऱ्या आयुष्याचा पॅटर्न वाचता येतो, तो जातकाला सांगता येतो, जे अतिशय मोलाचं कर्म आहे आणि त्या विठ्ठलाने कदाचित ह्याच कामासाठी आपली निवड केली आहे, त्यासाठी मी त्याचे आहो भाग्य मानते. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जयतु शास्त्रम, जयतु भारत आणि धन्यवाद. धन्यवाद महारिक मॅडम. मी इंग्रज सरांना विनंती करतो, सरांनी आपले 2 शब्द सांगावेत. सर म्यूट आहात तुम्ही. आवाज नाही येते सर. सर आवाज नाही येत. सर अनम्यूट करा. झालं झालं. ओके. जान्हवीने ज्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या, त्या सगळ्या पद्धती आपापल्या पद्धतीमध्ये परिपूर्ण आहे. आपण त्याच्यावर किती अभ्यास करतो हे सगळं याच्यावर डिपेंड आहे. पण याच्यामध्ये तरी जर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रेडेशन करायचं असेल, तर तिने जे सुरुवात केली आहे की कृष्णमूर्ती पद्धती आणि अष्टकवर्ग पद्धती, ही तिने सुरुवात का केली याचा जर थोडा तुम्ही विचार केला, तर जान्हवीला 2016 मध्ये ज्योतिष शास्त्राबद्दल काहीही कल्पना नव्हती. तिने आमचा पहिला कोर्स अटेंड केला कृष्णमूर्ती पद्धतीचा, बिझनेस एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये 5 दिवसाचा. आणि मी तिला सांगितलं की दुसऱ्या दिवशीपासून तू कृष्णमूर्ती पद्धतीचे क्लायंट तयार घे. तिने एका महिन्यात 50 क्लायंट केले. आणि त्याचप्रमाणे तिने अष्टवर्गामध्ये पण अभ्यास करून आपले क्लायंट केले. आणि तिच्या यशाचं मुख्य कारण म्हणजे कृष्णमूर्ती पद्धत आणि अष्टवर्ग पद्धत. सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की ज्या ज्योतिषांना कृष्णमूर्ती आणि अष्टवर्ग माहिती नाही आहे, त्यांनी आता अभ्यास करून करावा. आमचे क्लासेस असतात, जान्हवीला कॉन्टॅक्ट करा, आमचे क्लासेस तुम्हाला मिळतील. 5-5 दिवसाचे क्लासेस असतात, त्यामध्ये तुम्हाला आम्ही 5 दिवसामध्ये कृष्णमूर्ती आणि अष्टवर्ग पूर्ण ट्रेन करून सोडतो. आणि ही मॅथमॅटिकल पद्धत आहे, याला पारंपरिक ज्योतिषाची गरज पडत नाही. आणि ही 70-80% अॅक्युरसी देते. माझ्या 20 वर्षाच्या काळामध्ये आज माझे जे 20,000 क्लायंट आहे, त्या क्लायंटच्या मागे या अष्टवर्ग आणि कृष्णमूर्ती पद्धतीचा फार मोठा सपोर्ट आहे. आणि या 2 सपोर्टवरच मी आज इथे जास्त पोझिशन मध्ये आलेलो आहे. आणि म्हणून तिने जे वाक्य वापरले, मी जे वाक्य वापरतो की ज्या ज्योतिषांना अष्टवर्ग येत नाही आहे, इट इज क्रिमिनल टू टेल अॅस्ट्रॉलॉजी विदाउट द यूज ऑफ अष्टवर्ग. ऐकायला खूप वाईट वाटतं ना, ऐकायला वाईट वाटू द्या, पण हे फॅक्ट आहे. जर कोणाला येत नसेल तर त्यांनी शिकून घ्या, आमचे क्लासेस असतात. आणि तिने ज्या वेगवेगळ्या पद्धती इतर खाली पद्धती सांगितल्या आहेत, पण माझं एक म्हणणं असतं की तुम्ही ज्या पद्धती आता प्रचलित जास्त आहेत त्याचा जास्त उपयोग करा. होतं काय, तुम्ही ताजिक मध्ये गेले, तुम्ही जेमिनी मध्ये गेले, तुम्ही इतर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी दशा बदलतं.
आणि मग त्या दशेचा आपल्याला तेवढा अनुभव पाहिजे. आणि आपल्याला दशेचा अनुभव नसेल तर मग त्यात आपल्याला अॅक्युरसी येत नाही. तर साधारण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुम्हाला ज्या दोन तीन पद्धतीमध्ये कृष्णमूर्ती आणि अष्टवर्ग तुम्ही शिकलेच पाहिजे हा माझा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला एक उपदेश आहे. तुम्ही बघा, तुम्ही कृष्णमूर्ती आणि अष्टवर्ग ज्यांना माहित नाही ते शिका आणि त्याचा परिणाम 4 महिन्यामध्ये बघा काय होतो ते. तर तिने म्हणून तिने सुरुवात करताना पण त्याच सुरुवात केला की तिचा कॉन्फिडन्स त्या सब्जेक्टमध्ये खूप जास्त आहे. अष्टवर्गामध्ये तिचा कॉन्फिडन्स जास्त आहे. 2016 कोणालाही गंध नसताना एक जान्हवी नावाची मुलगी आज या पोझिशन मध्ये या दोन पद्धतीने वरच्या लेवलला आली आहे. आणि मग तिने बाकीच्या गोष्टींचा पण अभ्यास चांगल्या प्रकारे केला आहे. छान, धन्यवाद सर. धन्यवाद सर. नक्ष